रोज हे सगळं बघते आणि रोज त्रास होतोय मला. लपवाछपी करायची नाही हे आईने इतकं बिंबवलं होतं ना लहानपणापासून मनावर. मी आपल्या कुणाच्या चांगल्यासाठी का होईना लपवाछपी करणं म्हणजे मनाला खूप टोचणी लागते रे. आता कशाबद्दल बोलतेस तू, काय बोलतेस? म्हणजे बघ ना, तुला या मुलापासून सुटका करून घ्यायची आणि मला विक्रांतची तुझ्यापासून सुटका करायची. मी तुझं काम केलं तर तू माझ्यासाठी काय करशील? मी विक्रांतना डिवोर्स देईन. आत्या तुम्ही मला मोकळं केलं ना तर मी निघून जाईन. विक्रांतकडे काय मी त्या घराकडे सुद्धा वळून बघणार. हा शब्द आहे माझा. सॉरी मोनिका, हे नाही होऊ शकत. साध्या शब्दात सांगायचं झालं तर याने तुझ्या जीवाला धोका आहे. जर माझी सुटका होत नसेल तर विक्रांतची कशी होईल? मी विक्रांतना डिवोर्स देणार नाही आत्या. आगे मरले मी पण आता नवीन. तुम्हाला वाटत असेल ना आत्या मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे. विक्रांत आता लपवा छपवी बंद. आपल्या माणसांच्या चांगल्यासाठी का होईना पण लपवा छपवी नाही. माझा निर्णय झालाय. तू मला लग्नात दिलेली शपथ मी आता मोडणार आहे. चित्तू केलं नाहीस ना ते मी करणार आहे. मोनिकाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे उद्या. खरं तर हे सत्य त्याच वेळेस बाहेर पडलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. आणि मी तुला लग्नाच्या मंडपात सुद्धा हेच सांगितलं होत. तू योग्य वेळेची वाट बघत बसलास आणि तिने मात्र त्या वेळेचा योग्य फायदा करून घेतला. काही रहस्य वेळीच फोडली नाहीत ना तर ती गळ्याभोवती फास होऊन आवळायला लागली. आता तुझं झालंय आत्या, पण म्हणून तू उद्या सगळ्यांसमोर सांग. येस, कारण मी तुझ्यासारखी नाही. विक्रांत, दिस इज लाईक कॅन्सर. कॅन्सरची गाठ कळल्या कळल्याच काढावी लागते. पण एकदा का उशीर झाला ना की मग ती संपूर्ण अवयवच निकामी करून टाकते. आय एम सॉरी विक्रांत, देर इज नो मेडिसिन युजफुल. इट्स टाइम टू ऑपरेट. एक मिनिट, मी एकदा तिच्याशी. नाही, अजिबात नाही. हे रहस्य पुढेपर्यंत यातलं तिला काहीही कळता कामा नये. आय एम वॉर्निंग यू. असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचं सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अग बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अब पण पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.